जय हिंद जय महाराष्ट्र बघा, आता मी नाळवंडी ह्या गावात आता आलेलो आहे बघा. तर इथे आम्हाला एक शेजारी एक लिंग म्हणून देवस्थान होतं, त्या देवस्थानाचं तिथं सांगितलं की इथं एक देवीचं मंदिर आहे. तर इथं आल्यावर म्हणजे बघ तुळजा प्रति तुळजापूर असं काही सांगितलं त्यांनी. तर बघा आता आपण आता आतमध्ये पाहूया मंदिराचं काम. बघा हे बघा, हे मंदिराचं काम भव्य असं इकडं काम आहे बघा. हे सगळं तूच आहे तीर्थ म्हणलं तर बघा, या देवीचं इथं म्हणजे या पराड्यावाल्यांचं असं इथं काम बघा, हे असं यांचं इथं काम चालू आहे बघा. या मंदिरात हे प्रति तुळजापूर आजी, ह्या मंदिर देवीचं नाव काय आहे? तुळजापूर भवानी, म्हणजे तुळजापूरची अंबाबाईची प्रति अंबाबाई म्हणायची असं आहे का? म्हणजे तुळजापूरचं म्हणजे कसं, म्हणजे तुम्ही हिशोब कसा लावता, म्हणजे काय तुळजापूर आप समजा ती अंबाबाई आहे, म्हणजे त्या अंबाबाई बाईचंच म्हणजे हे स्थान आहे, हे स्थान आहे इथे. चालू आहे जरा हे बघा, इथं हे कसलं मंदिर आहे? गणपतीचं मंदिर आहे बघा, इथं पहिलं गणपतीचं मंदिर. इथं होम आहे, इकडं ते पहा, इकडं महादेवाचं मंदिर आहे. म्हणजे गेटमधीच म्हणजे नवीन बांधकाम आहे, पण सुंदर असं बांधकाम आहे बघा. हे बघा असं मंदिराचं आहे, कळस वगैरे आहे. खरंच म्हणजे इकडं मंदिराची कामं म्हणजे खास पाहण्याला एक मंदिर आहे बघा. आणि इथं म्हणजे या मंदिराचं बघा, हे मंदिराचं गेट आहे बघा इथं असं. तर हे असं मंदिर काम बघायला असं तर इथं म्हणजे दर शुक्रवार मंगळवारी इथं हे होत असं, रोज पूजा होती, तशी पूजा रोज होती. वा अंबाबाईचं वाहन नको आतमध्ये नको. हे बघा भव्य अशी मोठी मूर्ती बघा, बाबाईच्या पादुका ही ज्योत म्हणजे तुळजापूरून आणलेली ज्योत पाहिजे, म्हणजे ही अशीच कंटिन्यू राहते. येला तुम्ही का असं काही थोडा निवारा काही केला नाही का? नाही नवरात्रापूर्ती मग आतमध्ये लागतो. हा मग आतमध्ये असतो, हे फक्त आत्ता बाहेर ठेव नवरात्रामध्ये. बघा सुंदर अस मंदिराचं काम आहे बघा. बघा असे इकडं संपूर्ण अस बगीचा वगैरे केलेले बघा. हे बघा आता ह्या मंदिरात बघा, हे भवानी माता मंदिर आहे बघा.
इथं ह्या मंदिराची तुळजापूरहून ज्योत आणली जाते आणि इथं ही 12 महिने ज्योत बघा इथं ही ठेवली जाते. तर आता हे मंदिर असं नवीन 6 ते 7 वर्षापूर्वी नवीन आता हे मंदिराचं काम झालेलं आहे पहा आणि स्थापना झालेली आहे. तर ह्या गावातील एक सुशिक्षित माणूस तर त्या माणसाने हे कार्य हाती घेऊन हे बघा हे मंदिराचं काम पूर्ण केलं आहे. आपण ते थोडं जाणून घेऊया. तर सर आपलं नाव काय सर? माझं नाव दादाराव काकडे. हो पूर्ण नाव सांगा. दादाराव किशोरराव काकडे. काकडे हा. तर हे सांगा ना हे मंदिर तुम्ही कसं स्थापना केली थोडक्यात म्हणजे? 2007 साली आमच्या बंधूंना दृष्टांत झाला हो की या ठिकाणी तुळजाभवानीचं मंदिर आहे. यावेळेला इथं काहीही नव्हतं, काही नव्हतं, फक्त रिकामी जागा होती, उकंड्याची जागा होती मोकळी. त्या ठिकाणी त्यांना तिथं मंदिर आहे असं एकदा दोनदा दिसला आणि मग त्यांनी असा संकल्प केला की या जागेवर आपण मंदिर उभारलं पाहिजे. त्यामुळे 2007 सालापासून याची प्रक्रिया सुरू झाली आणि मग हळूहळू 1-3 वर्षापूर्वी या ठिकाणी मंदिराची उभारणी पूर्ण होऊन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आई तुळजाभवानी महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. आमच्या आईच्या हातावर परडी होती, घरामध्ये देवीची सेवा होती म्हणजे पहिल्यापासून. हो त्याच्या अगोदरच्या पिढीत सेवा असल्यामुळे तुम्हाला ते तुमच्याकडे जागृत झालं. हो आणि त्यामुळे या मंदिराची या ठिकाणी उभारणी करण्यात आलेली आहे. तर ही मंदिराची उभारणी करत असताना या ठिकाणी कुठलाही इंजिनियर किंवा आर्किटेक्चर लावलेला नाही. तर जे दिसलं, जी संकल्पना नजरेसमोर आली त्याप्रमाणे या मंदिराची उभारणी झालेली. आता यामध्ये उत्तर भारतीय कलाकार जे होते मध्य प्रदेशमधले त्यांनी या वास्तुरचनेमध्ये महत्वाचं योगदान दिलं. तर सगळ्या मूर्ती ज्या आहेत त्या दक्षिण भारतीय शैलीच्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये याची स्थापना आहे. महाराष्ट्राच्या कुलदैवत तुळजाभवानीची जी मूर्ती आहे त्यावर आधारित या मूर्तीची रचना आहे आणि यामुळे हे एक वेगळ्या पद्धतीचं असं मंदिर तयार झालेलं आहे. नाही ही मूर्तीची स्थापना आहे तर ती तुळजाभवानीची पूर्वभूमुख आहे वाटतं. हो हा पण ही आता पश्चिम आपलं हा पश्चिम मुख याच म्हणजे तुम्ही काय चौकट दृष्टांतात दिसल्याप्रमाणे. हा दिसल्याप्रमाणे दृष्टांतामध्ये दिसलं की पश्चिम मुखी मूर्ती आहे, येणारे आपण इकडून येतोय आणि पूर्वेकडे तोंड करून आपण तिचं दर्शन घेतोय. हो त्या पद्धतीनं या मंदिराची रचना ही पश्चिममुखी करण्यात आली. जसं कोल्हापूरच्या अंबाबाईचं पश्चिममुखी आहे आणि तिथं किरणोत्सव होतो तसा किरणोत्सव याही मूर्तीवर होतो. वर्षातून ठराविक दिवशी सूर्यकिरण अगदी मूर्तीच्या चरणापर्यंत पुन्हा वर आणि मुखापर्यंत 3 दिवस दक्षिणायनात आणि 3 दिवस उत्तरायनात असं 6 दिवस याही ठिकाणी किरणोत्सव होतो. हे एक आणखी त्याचं वेगळेपण आपल्याला सांगतो. हे तुम्ही टेक्निक केलं? टेक्निक असं काही केलं नाही. मंदिराची उभारणी झाली, प्राण प्रतिष्ठा झाली आणि ज्यावेळेला असं बाहेर आम्ही बसलो संध्याकाळच्या वेळेला त्यावेळेला आम्हाला हे लक्षात आलं की नैसर्गिकरित्या तसं घडलंय. आपोआप ती रचना तशी घडून आलेली आहे, ठरवून केलेलं नाही. बर आपलं हे मंदिर जे आता तुम्ही समजा ते भास झाले बहुत हे केलं पण हे तुम्ही नियोजन कसं केलं मंदिर बांधकाम करण्याचं? हे ते म्हणजे असं हे नियोजन कसं केलं तुम्ही मंदिर म्हणजे बांधकाम करायचं? या ज्या जागा होत्या समजा समजा पैसा आला जरा जरा हे आलं तर हे नियोजन कसं केलं तुम्ही? पैसा असा कुणाला विशेष आम्ही मागितला नाही. हो ज्याला सो इच्छेने प्रमाण द्यायचं त्यांनी दिलं. ह्या मंदिराच्या ज्या जागा आहेत कुणाची 1/2 कण, कुणाची 1 कण, कुणाची 2 कण, कुणाची 1.5 कण अशा जागा होत्या. म्हणजे गावच्या गावठाण हा गावठाण गावातले लोक वस्तीवर राहायला गेले आणि ते पडिकरायचे पडलेल्या जागा होत्या. हो आणि कुणी एक जण त्याची उभारणी करू शकत नव्हतं, कुणाचीच एकाची सोय होऊ शकत नव्हती. त्यामुळे लोक त्याचा वापर अगदी नुसता कचरा होता. कचरा म्हणजे आपलं जरा एक भंगार म्हणून आपण जे म्हणतो उकंड्याची दैना फिटते, कुणी कल्पनाही केली नसेल त्या मोकळ्या आणि उकंड्याच्या जागेवर आज हे वास्तू उभी राहिली. ती आई भवानीची कृपा आहे, तिची संकल्प आहे. तिने दिलेल्या संदेशाप्रमाणे किंवा संकेताप्रमाणे या ठिकाणी ही उभारणी झाली. उभारणी झाली यासाठी मूळ आधी जमीन सपाट करून घेतल्यानंतर साधं मध्यभागीचं काम सुरू केलं. मग विषय असा झाला की बेसमेंट खूप खोल होईल, मग साईडचे कॉलम उभे केले, स्ट्रक्चर उभं केलं आणि हळूहळू त्याला डेव्हलपमेंट करण्याचं काम मध्य प्रदेशमधल्या कारागिरांनी मग केलेलं आहे. नाही डिझाईन तर उत्कृष्ट, याला कुठलाही इंजिनियर लावलेला नाही.
एखादी कलाकृती तयार करायची ती सुंदर वाटते हे पाहायचं आणि त्यात बदल करावा असा वाटला तर त्यात बदल करायचा आणि मग त्याला अंतिम रूप येत गेलं. चुकातून शिका, चुकातून शिका. हा, या पद्धतीने उभारणी झाली आणि एवढं काय चांगलं वाटलं आणि एवढं मोठं कामाचं करणं आणि एक तर नुसतंच सुरू करणं आणि ते पूर्ण करणं तर हे अवघड काम असतं. पण एक तुम्ही जे करून दाखवलं कामामध्ये अनेक अडथळे अडथळे असतात. हा, अडथळे आले, अडचणी आल्या, फार जागेपासून जागेपासून अडथळे येतात. अशा चांगल्या कामाला असे म्हणजे असतात 10 इकडं 5 तिकडं 2 तिकडं असं काय ते जागेपासून सुरुवात असते. आणि प्रत्येक ठिकाणी असतं पण तसं तुम्हाला काहीच अडचण आली नाही. काही आता समोरच्या जागा आपल्याला दिसतात जिथं आपण कार्यक्रम करतोय यात लोकांनी येऊन भेटले की साहेब तुम्ही मंदिर एवढं छान उभारलंय, आमची जागा समोर तशीच पडलेली त्याचं आमच्या जे काही होणार नाही तर तुम्ही ती मंदिराला जोडून घ्या आणि तिचा या मंदिरासाठी वापर करा. अनेकांनी स्वेच्छेने ही सगळी मदत देवीच्या कृपेनेच केलेली आहे. पण आणि एक तर पण ही वास्तू लोकांच्या नजरे समोर दिसायला लागली त्यामुळे लोक पण उत्स्फूर्त झाली, जागा देऊ लागली आणि उद्या चुका सुद्धा कोणी काही पण देवीसाठी देऊ शकन. कारण एक सुरुवात करणं हे लय महत्वाचं असतं आणि सुरू करणं तर कोणचीही गोष्ट म्हणजे पूर्ण संपते ऑटोमॅटिक होत असते. पण पहिला जो पाया जे उभारण्याचं काम ध्येय जो निर्माण करतो ते खरं महत्वाचं आहे आणि ते जर ध्येय एकदा निश्चय पूर्ण केलं की ते पूर्ण ऑटोमॅटिक सगळं पूर्ण होतं. ते देवी पूर्ण करून घेते, परमेश्वर पूर्ण करून घेतो तर ते अगदी बरोबर आहे. पण हे जे सुरुवातीचं जर ध्येय धोरण जे आखलं ते माणूस आता आपल्याला बोलायला भेटतील का? हो, भेटतील ना. उत्सवाच्या निमित्तानं ते आलेले आहेत त्यांच्याशी तुम्हाला बोलता येईल. आधी इथं जे प्रत्यक्षात आहेत साक्षीदार त्यांच्याशी आपण बोलू. बरं, चालतंय. सर, आपलं नाव काय म्हणले? भगवान रामकृष्ण काकडे. काकडे ना, बस तुम्ही बसले ते चालून तिथं बस. हा, बस. हा, तुम्ही गावचे सरपंच? 20 वर्षापूर्वी. बरं, मग तुमचं पण काहीतरी म्हणजे मार्गदर्शन असं ना या गोष्टीसाठी? मार्गदर्शन म्हणजे सुरुवातीपासूनच आम्ही संघ येत म्हणजे सगळं देखरेख करून हे करून घेणं हे करणं ते करणं. गावातले जे मेन मेन समजा लोक आहेत थोडेफार, हा, गल्लीतले असू दे, गोरे कंपनी, पनळकर कंपनी, या लोकांनी सतत म्हणजे कुठल्या कामाला समजा कुठं अडचणीला येऊन उभारायचं आणि म्हणजे ते करून घ्यायचं. आणि जे जे करणारे समजा पण ते तर काही बसून राहून ते काही करू शकत नाही, ते थांबत म्हणजे सांगायचं अशा अशा पद्धतीने करून घ्या, तसे तसे पद्धतीने करून घ्या. आणि नियोजन करणं फार महत्वाचं असतं की अडचणी कुठं अडचणी हे ते हे, त्यामुळे हे म्हणजे हे तुमचं श्रेय आणि हे म्हणजे देवीसाठी तुम्ही एवढं जडलात त्यामुळे हे अगदी अति महत्वाचं आहे. दुसरं काय तुमचा अनुभव म्हणजे आज काय अनुभवला? काय अनुभव म्हणजे साहेबांचंच म्हणणं होतं दोन वेळेस अशा अशा गोष्टी घडल्या मग काय करायचं, मग सगळ्याच्या संकल्पनेतून सगळा विचारविनिमय घरची घरी करून त्यांनी ठरवलं इथं मंदिर बांधायचं. सुरुवातीला टेक्स्चर करताना अगोदर मग ह्याच जागेवर का बांधायचं ते म्हणजे दृष्टांत आपल्याला ह्याच ठिकाणी होत होता आणि ही जागा तर दुसऱ्याची मग त्या मुस्लिम समाजाच्या माणसाला विचारून वडिलांचे साहेबांचे वडील अगोदर पोलीस पाटील होते आणि त्या माणसाचे पोलीस पाटलाचे घरगुती संबंधी होते, त्याच्यातून त्यांना वाटलं की आता ते वडील तर वारले होते. त्यांच्या नंतर त्यांना वाटलं की आता ही जागा आपण काही हरकत नाही देण्यासाठी मंदिरासाठी त्यांनी स्वेच्छेने स्वखुशीने आणि मनमोकळीपणाने दिली. त्यांचं एक भाग्य त्यांना एक साक्ष म्हणजे देवीनेच त्यांना हे दिलं, अनुमती दिली. तर ते ठीक आहे. तर आता तुम्ही बोलता काय? हा, बोला. तुम्हाला काय नाव म्हणले आपलं? सीताराम काकडे. हा, बरं. आता माझं वय 61 आहे. आता हे मूर्ती बसवलेलं आता हे तिसरं वर्ष आहे. तिसरं वर्ष असल्यामुळं इथं गावातल्या लोकांना एवढा आनंद होतोय की संध्याकाळी सगळे अहो मग तुमची यात्राच झाली ती 9 दिवसाची यात्राच झाली, गावात शोभा आली. जवळजवळ 200-250 लोक संध्याकाळी इथं कार्यक्रमाला एकत्र जमतात. त्या परिसरात काय झालंय सगळ्याला हे मंदिर झाल्यावर फार आनंद वाटतो. बरोबर. एक वेळेस असा अनुभव आला की आम्हाला मूर्ती बसायचा कार्यक्रम चालू होता आणि पावसाळ्याचे दिवस होते तर आणि कोरोनाचा काळ होता. तर तुम्हाला सांगतो की सगळं असं इतकं आभाळ आलं की नेमकं बसायच्या टायमाला आता आपल्या वाटलं एवढे लोक आलेत आणि आता काय तर नेमका एवढ्याच भागात पाऊस पडला नाही आणि इकडे ह्या नदीला पाणी आलं, इकडच्या नदीला पाणी आलं. म्हणजे आम्हाला असं देवीची अशी कृपा वाटते
की देवी बसले बसून इतके लोक आनंदी बी ना आम्हाला लगेच म्हणजे देवीचं आम्हाला समजलं काय तर मी तुम्हाला थोडा अनुभव प्रसिद्धी यायला लागली. आता विजेचा कडकडाट चालू होता असं बाजूनी आणि नेमकं तुम्हाला सांगतो इथं वीज इथं चमकली ती वीज दुसरीकडे गेली पण इथं पडलेली नाही नाही म्हणजे आहे ना आज आहोत आज एवढं जे चाललंय हे विश्वजी चाललंय फक्त हे काही मंत्री संत्री यांच्यावर चाललेलं नाही हा खर्चा करायचा तो ज्यांनी जन्म दिलाय त्याच्याकडे मृत्यू आहे आणि सगळा करणारा तो आहे त्यामुळे तुम्ही आम्ही बोलणार नुसती निमित्त आहे पण करून घेणारा आणि हे करणारा सगळं तो परमेश्वर आहे त्यामुळे ते सगळी त्यांना सगळं कळतं देवीला. कोरोनामुळे काय झालं हा बोला सर नाव सांगा सर आपलं हा तुम्ही सांगा सुरुवातीला कोरोनामुळे सगळीकडे बंदी होती कुठलाही कार्यक्रम घेता येईल की नाही असा संभ्रम संभ्रम दोन वर्ष म्हणजे कंटिन्यू आणि आपला तर कार्यक्रम आपण पूर्वनियोजित केला तारखा निश्चित केल्या कार्यक्रम तर घ्यायचा आहे आणि चार दिवस अगोदर बरोबर ती बंदी उठली म्हणजे कार्यक्रमाच्या आधी प्राण प्रतिष्ठा सोहळा सुरू व्हायचा होम हवन त्याच्या बरोबर चार दिवस अगोदर शासनाने बंदी उठवली आणि त्यामुळे लोकांना त्या कार्यक्रमात सहभागी होता आलं ही सुद्धा आईचीच कृपा आहे आईचीच कृपा आहे नाही तर दोन तीन माणसं पुढे माणूस जवळ येऊन देत नव्हतं हे बंदीच होती कारण पण कृपाच असते ती आता लहान लहान मुली सुद्धा मंत्र स्तोत्र आरत्या हे सगळ्या उत्स्फूर्तपणे आता म्हणायला लागल्या की जे आपल्या कधीच पाठ झालं नसतं महिषासुर मर्दिनी स्तोत्र आम्हाला वयाच्या 50 वर्ष ऐकायला मिळालं कळालं हे स्तोत्र आहे. आज 10 वर्षाच्या मुली मुखपाठ म्हणतायत म्हणजे हा जो बदल होतो फार मोठा बदल आणि मोठ्या प्रमाणावर स्त्री शक्ती नारी शक्ती या आईच्या कृपेनं या ठिकाणी संकलित होत नाही बरोबर एक मोठी ऊर्जा त्यातून बाहेर पडते. साहेबाच्या मिसेसनी स्वतः महिलांना दांडिया कसा खेळायचा रोज संध्याकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत आता दांड्या खेळतात जवळ 100 महिला येतात गावातल्या आणि त्यांनी ते शिकवलं कसं खेळायचं त्याच्यामुळे महिलांना सुद्धा फार आनंद झाला निर्माण झाला आणि अगोदर पंचमीला फक्त महिलांसाठी काय कार्यक्रम असतात खेड्यामध्ये काहीच नसतं महिलांसाठी फक्त पंचमीला पहिले ते 10 वर्ष ते फेर वगैरे झाले ते बंद झालं पण आता महिला एवढ्या आनंदीत सध्या त्या गावातल्या परिसरातल्या किंवा निदान यांच्यामुळे आपल्याला काही कळायला पण संध्याकाळी 2 तास आनंद घेतो येतोय उत्सव साजरा करतो येतोय एकमेकाबद्दल प्रेम निर्माण झालं आणि गावची एकी वाढते सगळी एकत्र येतात म्हणजे ते मंदिरापाशी 10 लोक एकत्र येऊन बसतात विचार करतात विचार विनिमय होतो त्यामुळे हा चांगला उपक्रम आहे मंदिर गावात प्रशस्त असणं चांगल्या प्रक्रम सुरू झाल्यामुळे मंदिर विचारात बदल पडला चांगले विचार एकत्र यायला लागले बघा म्हणजे एका माणसाची संकल्प अख्ख्या गावाला म्हणजे संपूर्ण श्रेष्ठ ठरली आणि संपूर्ण गाव एका माणसाच्या एका शक्तीने बघाय सगळं आधी एकत्र येणं कार्यक्रम करणं हे करणं संघटनाने सर्व उभं राहिलेले तर आम्हाला हे वाटणेच आम्हाला एका माणसाने आम्हाला तेच की आनंद वाटणार नाही म्हणलं आपल्याला जे मंदिर पाहायला जायचं म्हणलं की म्हणून आम्ही आज खास 20 किलोमीटर तुम्ही एक मिनिट आपले जे साहेब संघ साहेबांची थोडी पहिली प्रचार त्यांची पूर्ण झाली नाही होतेच पूर्ण जवळच्या संबंधातले आहेत आमचे जे नातेवाईक महिला आहे प्राण प्रतिष्ठेच्या सोहळ्याला ती आली होती आणि तिला घशातून आवाजच निघत नव्हता बोलताच येत नव्हतं 1 महिना अगोदरपासून आणि इथं आल्यावर तिने संकल्प सोडला काही मी तुझ्या सेवेत आली आणि मला माझे दुरुस्त होते मला बोलता येऊ दे पण तिचा व्यवसाय शिक्षिक आहे बोलल्याशिवाय तिला वर्ग शक्य आणि इथून गेल्यानंतर 1 महिन्याच्या आत तिला पूर्ण क्लिअर चांगलं बोलता येऊ लागले बघा मग ही एक म्हणजे ताकदच आहे ना आणि त्यामुळे त्यानंतर त्या पुंगळे म्हणून आहेत त्या कमल पुंगळे शिक्षिका आहेत त्यांना हे झालं त्यानंतर मग ते परिवाराला पूर्ण घेऊन गाडी करून मुद्दाम देवीच्या दर्शनासाठी सगळा परिवार घेऊन ते आले होते त्यानंतर दुसरे एक नातेवाईक आहेत ते माजी सैनिक आहेत वाघ म्हणून त्यांचं नोकरीचं झालेलं नव्हतं तर नुकतंच त्यांचा 3 महिन्यापूर्वी त्यांनी देवीला असा मनातून संकल्प ठेवला होता की आई माझं हे काम होऊ दे 3 महिन्यापूर्वी त्यांना आता सर्व्हिस लागली पोलीस मध्ये त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं आणि काल त्यांनी श्रद्धेने त्यांचा जो काही संकल्प होता तो त्यांनी कम्प्लीट केला म्हणजे असे आपल्या जवळच्याच नातेवाईकातले दोघांना प्रत्यक्ष आलेले ह्या अनुभूती हे अनुभव नाही देवीचे देवाचे सगळ्यांचे अनुभव आहेत देव हे साक्ष फक्त आता हे काय लोकांचं म्हणजे काय फक्त मन आणि अंधश्रद्धेचा विषय नाही अंधश्रद्धेचा विषय ईश्वर शक्तीशिवाय हे काय पान सुद्धा इकडे हलू शकत नाही. आज आम्ही
आज 5-4 दिवस झाले फिरलो का एक शक्ती आहे ती त्या शक्तीमुळे आज एवढं म्हणजे आज हे आज त्या कोट्यावधी लोक आज नुसत्या धर्मशाळेमध्ये लोक डुबित आहेत. या ठिकाणी आणखी एक आम्ही बदल केलेला आहे. या ठिकाणी कुणीही पुजारी ठेवलेला नाही, अध्यस्त ठेवलेला नाही. कुठल्याही समाजाची व्यक्ती कुठल्याही जाती धर्माची न पाळता देवीची सेवा करू शकते, आराधना करू शकते. संध्याकाळी आरती जर सुरू झाली तर जेवढे लोक उपस्थित आहेत एका कडव्याला एका ओळीला एक एक व्यक्ती बदलत जातो आरती करणारा आणि अनेक जणांना आरतीची संधी मिळते. चांगली संकल्पना आहे. या ठिकाणी नरबळी किंवा पशुहत्या ही या मंदिराच्या याच्यात केली जात नाही किंवा करू दिली जात नाही. तसं सुरुवातीला सांगितले सेवा करा, तुमचा भाव ठेवा, मात्र पशुहत्या देवाच्या नावाने तो होणार नाही. हा देवीला बाजी भाकर बाजी भाकरचं नैवेद्य हे नाही, हे तुळजापूरला पण हेच आहे नैवेद्य हा बाजी भाकरीचाच याला असतो. हा पण असं आहे भाऊ एक असं म्हणतात कोण की बाई एक दिवस काहीतरी असं कोणतरी बाहेर कोणतं ठेवतं पण ते आपलं काय ऐकण्यात आणि पण पाण्यात पण नाही आहे पण ते त्याचा फक्त बाजी भाकरीचाच देवीला हा नैवेद्य असतो हे अगदी सत्य. कोणत्या देवाला जात नाही असं कापा कापायचं हे बघा हे मंदिराचे बघा आता संपूर्ण आता आपल्याला माहिती सरांनी दिलेली बघा आता या सरांनी संपूर्ण माहिती दिली तर एक असेच एक गावचे सुपुत्र ते बाहेर ठिकाणी सर्व्हिसला होते त्यांची एक संकल्पना आणि त्यांना हा बरं त्यांचं सुभाष केशवराव काकडे हा सुभाष केशवराव काकडे कलेक्टर पहिला प्रयत्न कलेक्टर साहेब पाहे हे बाहेर शहरा ठिकाणी सर्व्हिस असतात तर त्यांना एक असा भास व्हायचा भवानी मातेचा सुरुवातीपासून तर त्यांनी अशी आणि त्यांच्या घरात पण पहिल्यापासून भवानी मातेचं पूजा अर्चा आई वडील हे त्यांच्या कायम स्वरूपी त्यांची चालू होती आणि त्यांच्या आई वडिलांच्या पूजेच्या कृपेने त्यांच्या कृपेने त्यांना ते भवानी मातेचे त्यांना सारखं त्यांना भास व्हायचे मूर्तीची स्थापना हे दिसायचं तर मग त्यांनी असा संकल्प केला की बाबा आपल्या गावात काही मंदिर नाही काय नाही गाव असं ओस झालेलं आहे ओस पडलेली जागा आहे तर आपण काहीतरी असं चांगलं काहीतरी करावं गावाचा फायदा व्हावा चार लोक तिथं बसावा देवीचं लोकांना देवळचं असं वळण लागावं तर त्यांनी याची संकल्पना मांडली आणि त्या संकल्पेतून त्यांनी बघा असं स्वतः निर्णय घेऊन त्यांनी बघा हे इथं हे मंदिराचं असं भव्य काम त्यांनी चालू केलं आणि ही जागा दुसऱ्याच्या एका मुस्लिम माणसाची असताना सुद्धा तर त्या माणसांनी सुद्धा ती जागा त्यांना मंदिरासाठी दान म्हणून दिली आणि त्यांनी मंदिराचं काम चालू केलं 2-3 वर्षात बघा त्यांनी असं भव्य असं मंदिर बांधून तर ते मंदिर असं पुढं मंदिराच्या पुढं बघा असं कार्यक्रमासाठी भव्य ग्राउंड वगैरे सगळी व्यवस्था त्यांनी अशी केली बघा एक गावाला एक असं मोठं त्यांनी असं केलं तर असं प्रत्येक माणसाने अशा मोठ्या सुशील माणसाने गावचा प्रत्येकाने विचार करावा हे असं घेण्यासारखा संकल्प आहे. तर या सगळ्यांनी या व्हिडिओ पाहून हा असा संकल्प प्रत्येक माणसाने जोपासला पाहिजे आणि हे विचार असे केले पाहिजेत तर आपण स्वतः मोठे होऊ आणि गावाला मोठं करू काहीतरी चांगलं वळण लागेल असं चांगलं भावना निर्माण सगळ्यांनी अशी झाली पाहिजे. तर मी आता जास्त काही सांगत नाही तर हे फक्त व्हिडिओ सगळ्यांनी माझा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद. हे बघा हे तुम्हाला आता एक लांबून बघा या मंदिराचं दर्शन घडतं बघा हे असं इतकं भव्य आणि दिव्य मंदिर बघा असं उभारले बघा हे अशी संकल्पना अशी इतकी भारी संकल्पना आहे बघा हे समोर कार्यक्रमासाठी ग्राउंड आहे बघा इथं संपूर्ण इथं त्यांचे कार्यक्रम बघा इथं होतात इथे एक सगळं कार्यक्रमाचं ग्राउंड आहे आणि असं बघा आणि ते पण त्यांचे असे गावचे सहकारी पण त्यांना असे लाभले गावचे माजी सरपंच सदस्य ह्या लोकांनी सुद्धा त्यांना भरपूर सहकार्य केलं आणि त्यांनी हे त्यामुळे सगळ्यांच्या योगदानामुळं हे असं निर्माण झालं बघा असं भव्य दिव्य मंदिर. तर आम्हाला हे मंदिर बाहेर एका माणसाने सांगितलं की असं जा म्हणजे देवीचं नवीन मंदिर झालं आहे तुम्ही एकदा पाहायला जा तर खास आम्ही मंदिर पाहण्यासाठी आलो पाहे तर खरंच मंदिर पहिल्यावर काय मंदिर आहे म्हणलं आहे तर अगदी असं संकल्प ह्या मंदिराचं आणि जागृत देवस्थान झालं आहे इथं प्रचिती आलेली बऱ्याचशा लोकांना इथं बघा हे 6 वर्षाचा आतमध्ये इथं बघा हे असं निर्माण झाले आणि गाव पण बघा किती गावभर इथं वस्ती सुद्धा राहिली नाही सगळं पण आता ह्या मंदिरामुळं बघा आता ह्या गावाला किती शोभा आली बघा हे सगळं अशी पडीक पडलेले वाडे होते बघा इथं
पण बघा सगळं त्यांनी साफ सुथरा स्वच्छ करून सगळं असं व्यवस्थित केले बघा. धन्यवाद. हे बघा सुभाष केशवराव काकडे हे बघा ह्या गावचे सुपुत्र एमपीसीची परीक्षा सुटून ते कलेक्टर अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर झालेले मुंबईला असतात मुंबईचे येते आणि बघा त्यांनी स्वतः हे सगळे संकल्पना ही स्वतः सगळं आर्किटेक्ट संकल्पना करून स्वतःच्या हिंतीवर त्यांनी गावासाठी बघा देणगी म्हणजे मंदिर स्वरूपात दिलेली बघा त्यांनी करून आणि असं ह्या गावाला बघा इतकं भाग्य लाभलंय. तर असं भाग्य म्हणजे हे आवश्यक म्हणजे लोकांचं आवश्यक म्हणजे लईच आवश्यक वस्तू अशी बनवून दिलेली बघायचं कारण ही अशा वस्तू मंदिराच्या असणं म्हणजे गाव याच्यामुळे एकत्र येतो भांडणे तंडणे होत नाहीत मार्ग चांगला लागतो. तर बघा अशी संकल्प अशी सुपुत्र माणसं आपल्याला लाभले पाहिजे भेटले पाहिजे तर त्यांना त्या साहेबांसाठी मी सलाम करतो. हे बघा ह्या गावचे सुपुत्र हे काकडे साहेब बघा हे कलेक्टर आहेत मुंबईला असतात तर बघा त्यांच्या संकल्पनेतून बघा हे संपूर्ण हे गावाला एक देणगी स्वरूपात त्यांनी असं सांगून मार्गदर्शन करून सगळं हे करून असं त्यांनी बघा हे असं गावाला असं त्यांनी सगळं एकत्र करून असं मंदिराची उभारणी केली बघा म्हणजे किती संकल्पना त्यांची मोठी आहे. तर हा ना वा वा नाही ना जिथं राधा तिथं जिथं कृष्ण तिथं राधा राधेचा जेवढा पावर आहे आज देवीचा जेवढा पावर आहे तेवढा आज ह्या जगात कोणाचा पावर नाही. तर खरं साक्षात द्या ह्याच आंबाबा आहेत आणि यांचीच कृपा आहे त्यामुळे हे साहेबांनी जास्त म्हणजे प्रमाणात म्हणजे खरं सुरुवात यांच्यापासून झाली. जितके साहेब कष्ट घेतले ना तितके मंडळी कष्ट आहे ना त्या दोन्ही एकच विचाराचे असल्यामुळं हे निर्माण झालेलं आहे. तसं होऊ शकत नाही ही साथ लागते आणि हे देवी आणि म्हणून ही देवी इथं प्रगट झाली. धन्यवाद साहेब. धन्यवाद मॅडम. हे बघा हे आता हे मंदिराचं जे असं हे पूर्णतः आलंय आणि आज याची देखभाल आणि याचं जे सगळे ते सगळं श्रेय ह्या साहेबांनी या बघा त्यांचे एक मानलेले एक भाऊ म्हणा नाही तर काही म्हणा तुम्ही पण ते संपूर्ण इथं व्यवस्था ती करतात. तर नाव काय म्हणले तुमचं? महादेव गणपत गोरे. गणपत? महादेव गणपत गोरे. महादेव गणपत गोरे. तुमचं नाव काय? अंजली महादेव गोरे. अंजली महादेव गोरे. आणि तुमचं नाव? युवराज बबन पन्हाळकर. पन्हाळकर. तुम्ही काय करता इथं? तुम्ही इथं सध्या मी तुम्हाला सांगतो सकाळी उठलं की स्वच्छता टापटीप सगळ्या गोष्टी परत झाडांना पाणी म्हणजे बाहेरचे संपूर्ण काम तुम्ही सर्व तुम्ही करता. तुम्ही तुम्ही फक्त मंदिरातलं सगळं पूजा अर्चा हे ते सगळं तुम्ही करता सगळं बाहेरचं मेंटेनन्स हे सगळं करता साहेबाशी काय कमी जास्त लागतं सगळं कॉन्टॅक्ट वगैरे सगळं तुम्ही पाहता आणि तुम्ही त्यांना संपूर्ण मदत करता. म्हणजे बघा हे साहेब म्हणजे असे बघा हे आता म्हणजे सख्य भाव आवाज असे सख्य भावाला सुद्धा कोणी विचारत नाही अशी माणसं आहेत. पण आज दुसऱ्या माणसांना आपला भाऊ म्हणून जवळ करणं एवढी मोठी जबाबदारी देणं हे म्हणजे खरंच एक हे म्हणजे एक निसर्गाचीच देणगी असते. तर हे अशी कुणाचा जे प्राप्त होत नाही तर त्याच्या ठराविक माणसाकडे अशी देणगी असते की पूर्ण विश्वास ठेवून कोणची कामं करून समजा आपण जरी उपस्थित नसलो तरी पण आपल्या एक परस्पर असं माणसं तयार करणं निर्माण करणं जबाबदारी घेणं आणि ते सगळं करून घेणं ही एक म्हणजे एक हातोटी लागते आणि एक हातोटी असते आणि एक निसर्गाची देणगी असते. नाहीतर आजकाल सध्या वडीलसुद्धा मुलावर विश्वास ठेवीत नाही मुलगा वडिलावर विश्वास ठेवीत नाही पण आज बाहेर राहून सुद्धा सगळं काम करून घ्यायचं आज एवढं मोठं काम करणं आणि हे सगळं करून घेणं बघा ह्या तीन माणसांनी आज सगळं जबाबदारी सांभाळून ही गावची लोकं बघा हे सरपंच सदस्य ग्रामपंचायत चेअरमन सरपंच यांनी पण सहकार्य सगळे एकत्र गोळा करणं हे करणं हे असं म्हणजे संपूर्ण साहेबांनी सगळं जुळवून आणून हे सगळी संकल्पना पूर्ण केली आणि हे म्हणजे लय आधी आता साहेबांचं आता कौतुक करणं म्हणजे माझ्यासारख्याला
की अशक्य सगळ्यांना कुटुंब आज माणसाला एक कुटुंब एकत्र करता येत नाही. आज यांनी संपूर्ण गाव एकत्र केलाय, संपूर्ण गाव एकत्र केलाय. आज चार गावातले लोक सुद्धा म्हणतात हा बघा ते मंदिराचं नवीन काम लय मोठं झालं, कारण ते गाव आहे त्या गावात आम्ही चौकशी केली. म्हणलं नवीन मंदिर कुठे, तर हा म्हणले ते नळवंडी होती ते नवीन मंदिर, आज फार सुंदर मंदिर झालंय. तर म्हणजे आज 10 लोक गावामध्ये यांची आज प्रचार झालाय देवीच्या मंदिराचा, म्हणजे एक एक परमेश्वराची देणगी आहे. तर धन्यवाद तुम्हाला, तुमचे पण तुमचे म्हणजे फार कष्ट आहेत. तुम्ही साहेब तर समजा ते आता बिझी असतात, पण तुम्ही आज इथं स्वतः राहून सगळं त्यांची संकल्पना तुम्ही संपूर्ण सहकार्य केलं आणि सगळं निर्माण करून दाखवलं आणि ती सेवा चालू ठेवली. धन्यवाद तुम्हाला.